नमस्कार, यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे भरलेली ढोकळ्यांची. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य, ही ढोकळी मिरची मी कापून घेतलेली आहे, हे शेंगदाण्याचं कूट आहे, हे मीठ, 2-3 पाकळ्या लसूण, लाल मिरची, हळद आणि तेल. तर मित्रांनो, आज आपण सुरुवात करणार आहे नवीन अशा रेसिपीला, ढोबळ्याची मिरची म्हणजे भरलेली ढोबळ्याची मिरची आहे ना. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. त्यासाठी पहिले आधी मी ढोबळी मिरची अशी कापून घेतलेली आहे, त्यामध्ये मी कूट हे सर्व असं भरून घेणार आहे. शेंगदाण्याचं कूट वगैरे असं तर भरून घ्यायचं, म्हणजे शेंगदाण्याचं कुटाचं पहिलं मिश्रण करायचं आणि मग ते भरून घ्यायचं. आता आपण ढोबळी मिरची मध्ये, आता मी सर्वप्रथम कूट घेतलेलं आहे, कूट शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आपल्याला. शेंगदाण्याचं कूट असं सर्व पीस करून ठेवते आणि त्यानंतर मी लाल मिरची पावडर 1 चमचा टाकते, थोडासा तिखट येण्यासाठी, आणि थोडीशी हळद टाकते आणि मीठ टाकते, चवीनुसार मीठ टाकायचं. आता हे सर्व मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं पाणी वलवासाठी टाकायचं, म्हणजे ते मिक्स असं होतं. कसं आहे, जसं आपण भरलेली वांग्यासाठी कसं आपण मिश्रण तयार करतो तसं आपल्याला हे ढोबळी मिरची मध्ये करायचे नाही का. पाणी होतून मी सर्व असं मिक्स केलेलं आहे, लय पण पाणी नाही होतायचं, थोडंसंच पाणी होतून ते मिक्स करायचं. आणि आता मी हे ढोबळी मिरची कट करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मग भरून घ्यायचं असं. ढोबळी मिरची मध्ये मसाला असा भरून घ्यायचा व्यवस्थित. हो, असा भरून घ्यायचा. चला तर आपण पटकन असं सर्व मसाला भरून घेऊ. तर अशा प्रकारे आपण ढोबळी मिरची मध्ये मसाला भरलेला आहे आणि आता ते आपण हे करणार नाही का, मसाला कसा भरला दाखवते. असा मसाला भरून घेतलेला नाही का सगळ्या त्याच्यामध्ये. आता हे सर्व आता मी कढई गरम करायला ठेवली होती, आता त्यामध्ये मी तेल टाकते. तेल गरम झाल्यानंतर मग आपण हे बारीक असं लसूण चिरून घेतलं नाही का आपण. त्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये टाकते तेलामध्ये. तेलामध्ये लसूण टाकल्यानंतर मग ही ढोबळी मिरची तेलात टाकायची, तेलात अशी परतून घ्यायची. हो, आणि पाणी न वत्ता तेलातच वाफेवर अशी मस्त शिजू द्यायची. असा आपला लसूण मस्त किती तेलामध्ये हे झालं नाही का, लालसर झालाय असा. त्यामध्ये आता मी भरलेली ढोबळी मिरची टाकत आहे आणि ती मस्त अशी परतून घ्यायची. आणि लसूण टाकल्याने कसं वास असा छानसा सुटतो, चव येते ढोबळी मिरची. अशी झटपट रेसिपी आहे ना का ढोबळी मिरची, अशी पटकन होती आणि अशी आवडीची रेसिपी आहे सगळ्यांच्या. असं मस्त किती आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आणि परतल्यानंतर थोडस वरून मीठ टाकायचं, म्हणजे जास्त लगेच परतून निघते. आता मीठ लगेच टाकायचं आपल्याला, थोडस परतून घ्यायचं आणि मग मीठ टाकायचं. अशी आपली ढोबळी मिरची अशी मस्त जी परतलेली आता नाही का आपण. आता त्यानंतर थोडस मीठ टाकायचं, म्हणजे पाणी सोडतो त्याला. थोडा आतमध्ये ढोबळी मिरची आतमध्ये मिक्स वाटणामध्ये पण घातलेलं आहे, आता हे मीठ टाकलेलं आहे. आता सर्व मिक्स करून घेते आणि मिक्स केल्यानंतर हलवत झाकण ठेवते. किती मिनिटं हलवायचं काय ते? असं 10-15 मिनिटं हलवत राहायचं, जोपर्यंत ते शिजत नाही ना तोपर्यंत आपण थोड्या वेळाने हलवत राहायचं. त्याच्यानंतर काय करायचं, आता लगेच ठेवायचं का नंतर ठेवायचं? नाही, आताच ठेवायचं झाकण. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये तिखट पाहिजे असलं तर वरून आपण लाल मिरची पावडर पण टाकू शकतो. आता मी हे झाकण ठेवते, आपण झाकण ठेवणार, म्हणजे पाणी सुटतं लगेच. किती वेळ झाकण ठेवायचं? 10-15 मिनिटं असं काढून बघायचं, थोडस मध्ये मध्ये म्हणजे आपण काढून बघायचं आणि हलवत राहायचं. आता आपली ढोबळी मिरची हे झाली असून वापरून झाली असून नाही, मी हे झाकण काढून घेते आणि हे सर्व असं मिक्स करून घेते. आता हे वापरलेली आहे छान अशी, हे अशी ओलांडणी चेक करायचं नाही का आपण. चेक करून घ्यायचं, म्हणजे ते शिजली का नाही ते कळतील. आता हे सर्व असं मिक्स करून घेते आणि आपल्याला वाटलं तर असं कूट टाकून घ्यायचं. मी थोडंसं ह्याच्यामध्ये आता कूट टाकून घेते
कारण ते कुठं आतमधलं सगळं असं हे झालेलं असतं, वरून टाकलं तरी थोडस चलत. हे सर्व सकट टाकल्यानंतर मिक्सर करून घ्यायचं आणि मिक्सर करून झाल्यावर एक मिनिट सकट ठेवायचं आणि मग गॅस बंद करायचा. म्हणजे आपली ढोबळीची भाजी तयार झाली पाहिजे. त्या आता व्यवस्थित असं मिक्स करायचं. मी व्यवस्थित सगळं टाकलेलं आहे त्याच्यावर आता मीठ टाकायची गरज पण नाही. आता हे सर्व असं मिक्स झालेलं आहे, आता त्यावर मी झाकण ठेवते एक मिनिटं. एक दोन मिनिटं आपलं झाकण ठेवून वाकवून द्यायचं आणि मग गॅस बंद करून ठेवायचं. तर अशा प्रकारे आपली ढोबळी मिरची, भरलेली ढोबळी मिरचीची भाजी तयार झालेली आहे. तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा एकदा नक्की अवश्य घरी ट्राय करा. तर चला भेटूया पुढच्या रेसिपीला. धन्यवाद.